नमस्कार, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। विरार पूर्वेच्या फुलवाडा परिसरात एक विचित्र घटना समोर आली। येथील एका व्यक्तीने शेजाऱ्यांशी झालेल्या भांडणाचा राग आपल्या पत्नीवर काढलाय। शेजाऱ्यांशी झालेल्या भांडणात पत्नीने सहभाग घेतला नाही म्हणून आरोपीने आपल्या पत्नीचे चाकूने घुसकून हत्या केली। या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली। या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी पतीचा शोध सुरू आहे। जगदीश गुरव असं गुन्हा दाखल झालेल्या 35 वर्षीय आरोपी पतीचं नाव आहे। आरोपी जगदीश याची पत्नी सुप्रिया या गेल्या आठवड्यात आपल्या माहेरी गेल्या होत्या। पत्नी माहेरी गेल्याने जगदीश घरी एकटाच होता। दरम्यान कपडे सुकवायला घालण्यावरून शेजाऱ्यांशी वाद झाला। या किरकोळ वादातून त्यांची शेजाऱ्यांशी किरकोळ हाणामारी झाली। त्यामुळे आरोपीने तावातावात आपल्या पत्नीला फोन करत घटनेची माहिती दिली। तसेच तू लवकर घरी ये, आपल्याला भांडायला जायचं आहे असं सांगितलं। पण माहेरी असलेल्या पत्नीने 2-3 दिवसात घरी येते असं सांगत वाद न वाढवण्याचा सल्ला दिला। पण शेजाऱ्यांशी झालेल्या भांडणात पत्नीने साथ न दिल्याने आरोपी जगदीशला राग अनावर झाला। यामुळे तो थेट सासूरवाडीला गेला आणि पत्नीशी वाद घालायला सुरुवात केली। दरम्यान भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडलेल्या सासूलाही त्याने मारहाण केली। यानंतर स्वयंपाकघरातील चाकू आणून आरोपीने पत्नीच्या छातीत सपासप वार केले। हा हल्ला इतका भयंकर होता की या दुर्दैवी घटनेत सुप्रिया यांचा जागीच मृत्यू झाला। या घटनेनंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला। या प्रकरणी सासूने विरार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। तर गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केलाय। अद्याप आरोपीला अटक करण्यात आली नसून घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत। तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा नमस्कार।